Hello student, good morning to all of you. First of all, we are now up to this part of our science and technology. We will see that is about the work and later on that of the energy, as well as that the laws of motion या प्रकारातील असणारे आत्तापर्यंत आपण लेसन या ठिकाणामध्ये आपण पाहिले. पण आता यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारातील असणारा पार्ट ऑफ फिजिक्स तो आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहायचा आहे. अँड दिस पार्ट बिकम्स टू बी नथिंग बट टू दॅट ऑफ द करंट इलेक्ट्रिसिटी इज देअर. आता या करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं की इलेक्ट्रिसिटी विच आर टू बी वन ऑफ द इम्पॉर्टंट एनर्जी फॅक्टर फॉर टू दॅट ऑफ द आवर टुडेज लक्झुरियस टाईप ऑफ द लाईफ. जर आपण बघितलं आज आपण प्रत्येक अशा प्रकारातील असणारी जी काही वस्तू त्या ठिकाणामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणतो आहोत, ऑल ऑफ दीज आर बिकम्स टू बी रन्स ऑन टू सच टाईप ऑफ दॅट ऑफ द इलेक्ट्रिसिटी इज दॅट, है की नाही. आणि अशा प्रकारातील असणारी इलेक्ट्रिसिटी दॅट इज इन अवर किचन टू, तर आपल्या किचनमध्ये देखील मिक्सर असेल, ग्राइंडर असेल, रोटी मेकर असेल, चपाती मेकर असेल, किंवा त्याच्यानंतर आणखी इतर वेगवेगळ्या प्रकारात असणारा इलेक्ट्रिक ओव्हन असेल, फ्रीज असेल, ऑल ऑफ दीज आर नथिंग बट द इलेक्ट्रिकल टाईप ऑफ द अप्लायन्सेस आहेत. ठीक आहे, हे सगळेचे सगळे कोणत्या प्रकारचे अप्लायन्सेस आहेत, इलेक्ट्रिकल. ठीक आहे, जर इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर त्यावेळेला हे काम करू शकतात का? नाही. ठीक आहे, इवन दो दॅट यू आर बिकम्स टू बी ऑब्झर्विंग दिस टाईप ऑफ दॅट ऑफ द व्हिडिओ ऑन द मोबाईल फोन्स, है की नाही. इफ देअर इज अ नो एनी चार्जिंग, if there is no electric of the battery, then this becomes nothing but the one type of that the part of only and only electronic appliances. ते फक्त आणि फक्त त्या ठिकाणामध्ये एक प्रकारचं अप्लायन्स ठरेल, एक प्रकारचं डबड ठरेल. ठीक आहे, जर समजा त्याच्यामध्ये बॅटरी नसेल, जर समजा त्याला जर चार्जिंग जर नसेल तर, ठीक आहे, दॅट इज इच अँड एव्हरी टाईप ऑफ द स्टेप इज दॅट. आज आता आपण पाहतो त्या ठिकाणामध्ये जवळपास काही कालावधीनंतर इलेक्ट्रिकल अशा प्रकारातील असणाऱ्या आता सध्या बाईक आलेल्या आहेत, टू व्हीलर आलेल्या आहेत, काही कालावधीनंतर म्हणजे 1 ते 2 वर्षानंतर आपल्या मार्केटमध्ये देखील म्हणजे आपल्या सारख्या ग्रामीण भागातल्या देखील मार्केटमध्ये या प्रकारातील असणाऱ्या इलेक्ट्रिसिटीवरती चालणाऱ्या किंवा चार्जिंगवरच्या ज्या काही 4 व्हीलर ज्या आहेत तर त्या देखील येऊ शकतील किंवा आले येणार आहेत. ठीक, म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो दॅट इज आवर लाईफ विदाऊट इलेक्ट्रिसिटी इट बिकम्स इम्पॉसिबल. तुम्ही डॉक्टरच्या म्हणजे दवाखान्यामध्ये जरी गेलं किंवा जे काही असणार आपण ओपीडीमध्ये जरी गेलो तर मोर अबाउट दॅट ऑफ द दॅट मेडिकल ऑर मेडिसिनल इक्विपमेंट्स आर बिकम्स टू बी रन ऑन दॅट ऑफ द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे प्रत्येक ठिकाणामध्ये प्रत्येक पावलावरती आज आपल्याला कशाची गरज पडते तर या प्रकारातील असणाऱ्या इलेक्ट्रिसिटीची गरज पडते. मीन्स देर इज अ नो एनी टाईप ऑफ द फील्ड दॅट बिकम बिगिंग टू बी रिमेन्स विदाउट दॅट ऑफ. Then how this electricity being to be produces or it becomes getting to be flows, and jeva tyachyala madhe flow of electricity, okay, flow of electricity that is called as that of the tar tyala apan tyachyala madhe kay mhanto tar current electricity asa apan kay ahe neat bagha ta jeva apan ya prakaratil asnar dhara vidyut ahe dhara vidyut mhanje nemka kay mhanje kay jan mhantil sir vidyut dhara asto तसं नाही तर धारा विद्युत आहे. धारा विद्युत म्हणजे विद्युतची अखंडितपणे चालणारी धारा, त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं धारा विद्युत. म्हणजेच थोडक्यात एक असणं फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. हाऊ दिस फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी बीइंग टू बी टेक्स प्लेस अँड व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रिसिटी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक माहिती आहे हाऊ द इलेक्ट्रिक करंट. आपण इलेक्ट्रिसिटीला त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. आता या प्रकारातील असणारा इलेक्ट्रिक करंट म्हणजे नेमकं काय असतो, दॅट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. या प्रकारातील असणारा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इट इज कॉल्ड एज दॅट ऑफ द, तर त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो रे, तर इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. मग आता हा जो काही फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे तर तो जर आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहायचा असेल, त्याचा फ्लो आपल्याला त्या ठिकाणामध्ये घडून आणायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला अगोदर काही प्रकारातील असणाऱ्या टर्म्सचा विचार करावा लागतो. इट इज कॉल्ड एज दॅट ऑफ द पोटेन्शियल अँड लॅटर ऑफ दॅट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स इज दॅट.
त्या ठिकाणामध्ये कशाचा विचार करावा लागतोय तर पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. आता फक्त एकच आहे मी कसं घ्या मी तुमच्या समोर त्या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणार नेचर आपल्याला विचारामध्ये घ्यायचं आहे आणि विचारामध्ये घेतलं सपोज दॅट देर आर टू डिफरंट टाईप ऑफ द टँक्स आर देर. दोन वेगवेगळ्या प्रकारातील असणारे टँक आहे म्हणजे दोन एक सारख्याच अशा प्रकारातील असणारी कॅपॅसिटी असणाऱ्या या प्लास्टिकच्या टँक आहे याची पण 1000 लिटर अशा प्रकारातील असणारी पाणी साठवून घेण्याची क्षमता आहे आणि याची पण 1000 लिटर अशा प्रकारातील असणारी पाणी साठवून घेण्याची क्षमता आहे. पण बोथ आर बिकम्स इंटरकनेक्टेड तर दोन्हीही प्रकारातील असणारे टँक त्या ठिकाणामध्ये आपण कसे जोडू कशाच्या साईडला जोडले विथ द हेल्प ऑफ दॅट ऑफ द प्लास्टिक पाईप इज देअर ओके अँड देअर इज अ प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द वन टाईप ऑफ द वॉल इज देअर ऑर वॉल वे इज देअर है ना. या ठिकाणामध्ये आपण एक की जोडली आहे या ठिकाणामध्ये आपण एक प्रकारातील असणारा आपण वॉल्व जोडलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलं तर पहिल्या या प्रकारातील असणाऱ्या टँकमध्ये suppose that this tank is to be nothing but the A tank and this is to be nothing but the B tank म्हणजे माझ्या या ठिकाणामध्ये आपण एक प्रकारातील असणार दुसरी काही टँक जी आहे तर या सेकंड टँक मध्ये आपण जर बघितलं तर या प्रकारातील असणार पहिल्या टँक मध्ये ऍटलीस्ट अबाउट दॅट ऑफ द नियर अबाउट 100 liters ऑफ वॉटर इज देअर. पहिल्या टँक मध्ये म्हणजे ए या टँक मध्ये किती लिटर पाणी आहे 800 लिटर पाणी आहे आणि दुसऱ्या टँकमध्ये नियर अबाउट टू दॅट ऑफ द 400 लिटर वॉटर इज देअर याच्यामध्ये जवळपास त्या ठिकाणामध्ये 400 लिटर. आता कोणामध्ये पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणामध्ये कमी आहे साहजिकच आहे तुम्ही या दोन्ही टँकचं ऑब्झर्वेशन केल्याबरोबर तुम्ही काय म्हणाल सर बी या टँकमध्ये या प्रकारातील असणारी पाण्याचं प्रमाण कसं आहे तर ते लेस आहे. पण आता या ठिकाणामध्ये जर आपण समजा हा क्रॉक जर त्या ठिकाणामध्ये आपण या प्रकारातील असणारा वॉल्व जर आपण त्या ठिकाणामध्ये ओपन केला हा वॉल्व ओपन केल्याबरोबरती आता पाणी कोणत्या ठिकाणातून कोणत्या ठिकाणामध्ये वाहू लागेल दिस वॉटर बिकम्स गेटिंग टू बी क्लोज फ्रॉम दॅट ऑफ द सच टाईप ऑफ वॉट दॅट द टँक ए टू दॅट ऑफ द टँक बी इज दॅट बट ते कुठपर्यंत वाहू लागेल इट बिकम्स टू बी क्लोज टिल टू सच टाईप ऑफ टू दॅट ऑफ द बोथ द टँक हॅविंग टू दॅट ऑफ द सेम टाईप ऑफ नीट आहे both the tank of having the same the level of water म्हणजे याच्यामध्ये 600 लिटर पाणी जात पाहिजे आणि याच्यामध्ये ही 600 लिटरच पाणी जात पाहिजे तोपर्यंत पाण्याचा फ्लो त्या ठिकाणामध्ये घडून येणार आहे वेगळे त्याच्या पूर्वी किंवा त्याच्यानंतर त्या ठिकाणामध्ये पाणी जायचं थांबणार आहे का नाही म्हणजेच याच्यासाठी या ठिकाणामध्ये आपण काय म्हणणार जेव्हा याच्यातून पाणी या भागाकडे वाहू लागेल इट इज कॉल्ड ऍज द फ्लो ऑफ वॉटर वेगळे मी काय म्हटलं नीट बघा हा कोणाचा प्रवाह आहे पाण्याचा प्रवाह आहे मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं कोणाची धारा आहे तर विद्युतची धारा आहे कंटिन्युअस गेलं पाहिजे म्हणून मग या प्रकारातील असणाऱ्या फ्लो ऑफ वॉटरला आपण या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणाऱ्या फ्लोच्या सहाय्याने आपल्याला आणखी एक प्रकारातील असणार पार पाहिजे. आता या प्रकारातील असणारी ऍक्टिव्हिटी तुमच्या लक्षात आली की जे काय असतं कधीही पाणी हे कोणत्या लेवल कडून कोणत्या लेवल कडे जाणार आहे आता मग 800 लिटर कशी आहे तर हायर लेवल आहे आणि या प्रकारातील असणारी 400 लिटर कशी आहे तर लो लेवल आहे म्हणजे आता पाण्याचा जो फ्लो आहे तर तो हायर लेवल कडून लो लेवल कडे जात असतो. पाणी हे एक मॅटर आहे मग मी तुम्हाला असं म्हणतो दॅट द मॅटर फ्लो फ्रॉम हायर लेवल्स टू द लोअर लेवल इज दॅट ओके. नाउ लेवल becomes getting to be level म्हणजे काय तर पातळी आहे मग पातळीलाच त्या ठिकाणामध्ये आपण काय म्हणूया दॅट इज टू बी नोन ऍज टू दॅट ऑफ द पोटेन्शियल इज द इम्पॉर्टन्स कशाला आहे पोटेन्शियल या शब्दाचा अर्थ काय दॅट इज द इम्पॉर्टन्स आता या प्रकारातील असणार इम्पॉर्टन्स कोणाला मिळालं तर लेवलला मिळालं म्हणजे हायर लेवल कडून लोअर लेवल कडे फ्लो ऑफ वॉटर त्या ठिकाणामध्ये घडून येत असतो. आता मी काय करतो नीट बघा या ठिकाणामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारातील असणार सपोज दॅट नाऊ दॅट ऑफ द वन ऑफ द टँक विच बिकम्स टू बी नथिंग बट आउट ऑफ दिस टू टँक्स आर देअर इट बिकम्स टू बी नथिंग बट द बी टँक इज देअर. आता बी टँकला मी काय केलं तर वरच्या भागाकडे नेलं आणि विशेष म्हणजे इट बिकम्स टू बी प्लेस ऍट टू दॅट ऑफ द सम पार्ट हायर लेवल अँड ऍटर ऑफ दॅट ऑफ द अनदर टँक दॅट इज नथिंग बट आवर ए टँक इज देअर. ठीक आहे आपली ही दुसरी एक अशा प्रकारातील असणारी टँक आहे.
जी की अपनी गेट एंड है बोथ आर नाउ बिकम्स बी कनेक्टेड विद द वेव वॉक दैट द सच टाइप ऑफ पाइप्स आर इज दैट ओके नाउ इन दिस टाइम आता या टाइम मध्ये नियर अबाउट द कट ऑफ द 700 लीटर्स ऑफ वॉटर याच्यामध्ये 700 लीटर अशा प्रकारातील असणार पाणी आणि याच्यामध्ये किती आहे तर याच्यामध्ये फक्त 400 लीटर पाणी आहे किती लीटर पाणी आहे 400 मग आता पाणी अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ए लेवल कडून पाणी आता बी लेवल कडे जाईल का नाही वाय बिकॉज इट हॅज दॅट ऑफ द हायर लेवल तर याला काय आहे आता तर हायर लेवल मग आता या ठिकाणामध्ये हायर लेवल कडून पाणी कोणत्या लेवल कडे जाणार आहे तर या प्रकारातील असणार आहे जास्तीच्या लेवल कडे जाणार म्हणजे आता नीट बघा मी तुम्हाला काय म्हणतो की या प्रकारातील असणार लेवल मी तुम्हाला अगोदरच काय म्हणाल की लेवल म्हणजे काय कोणाला महत्व प्राप्त झालं तर लेवलला महत्व प्राप्त झालं याच्याकडे कमी असून सुद्धा याने काय केलं तर या प्रकारातील असणाऱ्या वॉटरला त्यानं त्या ठिकाणामध्ये ट्रान्सफर केलं That means the flow of water becomes to be takes place from that of the B towards to that of the A is there. ठीक आहे पूर्णपणे पाणी खाली येणार आहे का नाही जोपर्यंत या प्रकारातील असणार पाईपची लेवल आहे तोपर्यंत त्या प्रकारातील असणार पाणी खाली येणार आहे ठीक आहे मीन्स दॅट बट ऍक्च्युली व्हॉट हॅपन्स एट हियर दॅट इज द वॉटर बिकम्स टू बी पासेस फ्रॉम दॅट ऑफ द बी टू दॅट ऑफ द ए लेवल इज दॅट मीन्स दॅट ऍज देअर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द एनी टाइप ऑफ जर समजा कुठलाही एखाद्या प्रकारातील असणारा कॉम्पोनंट जर हायर लेवलवरती जर असेल आणि त्याच्याकडे फ्लो करणारा जर मॅटर जर असेल तर तो मॅटर त्या ठिकाणामध्ये हायर लेवलकडे देखील त्या ठिकाणामध्ये तो ट्रान्सफर होत असतो मग अशा प्रकारातील असणाऱ्याच नेचरला आपण त्या ठिकाणामध्ये पाहायचं आहे नाउ लुक ॲट हियर आता याच्यानुसारच आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला त्या ठिकाणामध्ये फ्लो ऑफ करंट त्या ठिकाणामध्ये बघायचं किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला त्या ठिकाणामध्ये बघायची परंतु या प्रकारातील असणारी फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी जर बघायची असेल तर या प्रकारातील असणारे हे दोन्ही एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा आता याच्यामध्ये एक आहे की जे प्रकारातील असणार इन केस ऑफ दॅट ऑफ द इलेक्ट्रिसिटी आता नीट लक्षात घ्यायचं आता इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये जर आपण दोन वेगवेगळ्या प्रकारातील असणारे घटक जर त्या ठिकाणामध्ये आपण जर कनेक्ट जर केले सपोज दॅट देअर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द वन टाइप ऑफ द बॉडी समजा या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणारी बॉडी आहे आणि ही जी काही बॉडी जी आहे तर या बॉडीवरती पॉझिटिव्ह चार्ज दॅट मीन्स दिस बॉडी बिकम्स टू बी नथिंग बट द ए बॉडी इज दॅट अँड लॅटर ऑफ दॅट ऑफ द अनदर बॉडी दॅट इज टू बी नथिंग बट द बी टाइप ऑफ द बॉडी इज दॅट दिस बी बॉडी हॅविंग टू दॅट ऑफ द निगेटिव्ह टाइप ऑफ द चार्ज इज दॅट तर या बॉडीवरती त्या ठिकाणामध्ये कोणत्या प्रकारचा चार्ज आहे तर निगेटिव्ह चार्ज बोथ आर कनेक्टेड ऑर इंटरकनेक्टेड विथ ईच अदर बाय द कॉपर वायर तुम्हाला आता खूप चांगल्या प्रकारे माहित आहे व्हॉट इज द नेचर ऑफ दॅट ऑफ द कॉपर वायर कॉपर वायर इज अ गुड टाइप ऑफ द कंडक्टर आपण कॉपर वायरला काय म्हणतो तर तो गुड कंडक्टर आहे पहिले मग म्हणजे थोडक्यात जसं की आपण दोन टाक्यांच्या दरम्यान काय जोडला होता पाईप जोडला होता म्हणजे पाईप देखील तो प्लास्टिकचा पाईप देखील आपल्यासाठी काय ठरतो तर कंडक्टर ठरतो तो कोणाचा कंडक्टर आहे पाण्याचा कंडक्टर आहे तसं मग या ठिकाणामध्ये कॉपर वायर काय आहे तर एक प्रकारचा कंडक्टर आहे नाउ दॅट इज व्हॉट वी कॉल द ए बॉडी अँड दॅट ऑफ द बी बॉडी मग आता या प्रकारातील असणारा हा जो काही एक प्रकारातील असणारा पार्ट जो असेल तर मग आता हायर लेवल कोणती असते तर ऑलवेज टू दॅट ऑफ द हायर लेवल ऑफ द चार्ज इज दॅट पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हाय दिस चार्जेस बिकम्स टू बी टेक्स प्लेस नीट बघा आता तुम्ही याच्यापूर्वी त्या ठिकाणामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिक करंट शिकलेला आहे आणि स्टॅटिक इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण काही प्रकारातील असणारे त्या ठिकाणामध्ये उलन अशा प्रकारातील असणारं क्लॉथ जर घेतलं आणि त्याच्यावरती जर आपण एमोराइड रॉड जर बघितलं आपण तर त्या प्रकारातील असणाऱ्या उलन क्लॉथवरती कोणत्या प्रकारातील असणारा चार्ज क्रिएट होतो पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि त्या प्रकारातील असणाऱ्या एमोनाइटच्या रॉडवरती कोणत्या प्रकारचा चार्ज क्रिएट होतो निगेटिव्ह अशा प्रकारातील असणारा चार्ज क्रिएट होतो असं नेमकं का बरं घडलं याचं कारण म्हणजे आपल्याला ते दिसतात का पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस नाही दिसत पण जर हाच आपण एमोनाइट रॉड जर इतर दुसऱ्या अशा प्रकारातील असणाऱ्या या पेपरच्या पीसेसकडे वगैरे जर आपण नेलं तर ते पेपरचे पीसेस त्याच्याकडे काय होतात अट्रॅक्ट होतात मीन्स दॅट व्हॉट हॅपन्स ऍट हियर दॅट इज टू बी नथिंग बट द एबोनाइट रॉड हॅव्हिंग टू दॅट ऑफ द पर्टिक्युलर टाइप ऑफ द चार्ज ड्यू टू दिस वन दॅट द पेपर पीसेस बिकम्स इझिली बी अट्रॅक्टेड इन द सेम वे त्याच पद्धतीनं या प्रकारातील असणारा देखील
चार्ज त्या ठिकाणामध्ये काय होत असतो तर निर्माण होत असतो पॉझिटिव्ह चार्ज देखील. आपल्याला एक प्रकारातील असणारा फॅक्टर आणखी एक माहिती आहे. इन केस ऑफ टू दॅट ऑफ द मॅटर, मॅटर मध्ये प्रेझेंट असणारा जो काही ऍटम आहे या ऍटमच्या आतमध्ये काय असते पॉझिटिव्ह अशा प्रकारातील असणारे चार्जेस आहेत आणि निगेटिव्ह चार्जेस कोणाकडे असतात तर निगेटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रॉनकडे असतो. अँड ओनली इलेक्ट्रॉन्स आर बिकम्स टू बी ट्रान्सफरेबल. नीट आहे का? फक्त इलेक्ट्रॉन्स हेच काय आहेत ट्रान्सफरेबल आहेत. इज दॅट ओके? मग अशा प्रकारातील असणारा हा जो काही इलेक्ट्रॉन ज्या एखाद्या प्रकारच्या वस्तूवरती, नीट आहे का, इलेक्ट्रॉन जेव्हा एखाद्या प्रकारच्या वस्तूवरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस त्या बॉडीवरती कोणता चार्ज निर्माण होणार आहे तर निगेटिव्ह चार्ज निर्माण होणार आणि याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे जे ज्याच्याकडे की इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे तर लेस आहे. मग याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त पण याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज कसा असतो जास्त असतो. मग या प्रकारातील असणारा हा पॉझिटिव्ह चार्ज, नीट आहे का, पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय, ऍट वेअर द पॉझिटिव्ह चार्ज इज ग्रेटर, ज्या ठिकाणामध्ये पॉझिटिव्ह चार्ज कसा असतो तर ग्रेटर असतो, देन इट बिकम्स हॅविंग टू दॅट ऑफ द हायर पोटेन्शियल. हे कसं असतं तर हे असतं ते म्हणजे हायर लेवल दॅट इज द हायर पोटेन्शियल. नीट समजून घ्या हे काय आहे तर हायर पोटेन्शियल आहे आणि हे कसं आहे लो अशा प्रकारचं पोटेन्शियल आहे. ज्या एखाद्या प्रकारातील असणाऱ्या वस्तूवरती कोणत्या प्रकारचा चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज असतो त्याचं पोटेन्शियल कसं असेल लेस असेल. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणामध्ये काय आहे लो लेवल ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज. नीट लक्षात घ्या लेवल कोणाची लेस आहे तर पॉझिटिव्ह चार्जची लेस आहे म्हणून हे कसं आहे तर लो पोटेन्शियल आहे आणि हे कसं आहे रे तर हायर अशा प्रकारचं पोटेन्शियल आहे. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो या ठिकाणामध्ये दॅट इज द फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज थ्रू द कंडक्टर, थ्रू द कंडक्टर फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ थ्रू द कंडक्टर फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर लेवल, हायर लेवल टू द लो लेवल. मी आता लेवल म्हणतोय नीट लक्षात घ्या. फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी काय सांगतोय तर हायर पोटेन्शियल म्हणत नाही तर मी काय म्हणतो हायर लेवल म्हणजे आता फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज थ्रू द कंडक्टर फ्रॉम अ पॉइंट ऑफ थ्रू द कंडक्टर हा कंडक्टर आहे. नीट लक्षात घ्या फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर लेवल टू द लोअर लेवल इट इज कॉल्ड एज दॅट ऑफ तर अशा प्रकारातील असणाऱ्या फ्लोला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो तर करंट इलेक्ट्रिसिटी असतो. इज दॅट ओके? मग आता नीट लक्षात घ्या याच्याकडे हायर लेवल आहे याच्याकडे लोअर लेवल आहे या दोन लेवलच्या दरम्यान त्या ठिकाणामध्ये काय आहे तर डिफरन्स आहे. ओके लेवल डिफरन्स म्हणणं योग्य ठरत नाही म्हणून साठी त्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड ऍज द पोटेन्शियल डिफरन्स इज देयर. त्याला काय म्हणायचं रे तर त्याला म्हणायचं असतं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच आता त्या ठिकाणामध्ये दॅट द डिफरन्स बिटवीन द डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल्स है ना द डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल्स इट इज कॉल्ड ऍज तर त्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हणायचं इट इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. त्याला काय म्हणायचं नाही त्याला म्हणायचं असतं पोटेन्शियल डिफरन्स. नीट लक्षात घ्या आता मी काय म्हणतो तर या ठिकाणामध्ये हायर लेवल या ठिकाणामध्ये लोअर लेवल मग दॅट इज व्हॉट इज मीन्ड बाय द इलेक्ट्रिक करंट अँड व्हॉट इज मीन्ड बाय वी आर बिकम्स टू बी जस्ट असे दॅट तर या ठिकाणामध्ये इन बिटवीन दॅट ऑफ द टू पॉईंट्स आर देअर तर आता या ठिकाणामध्ये जे प्रकारांतील असतील लक्षात आलं या प्रकारांतील द डिफरन्स बिटवीन द टू पोटेन्शियल इट इज कॉल्ड ऍज दॅट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. मग आता अशा प्रकारातील असणारे हे जे काही इलेक्ट्रिक करंट मग कशा प्रकारे फ्लो होत असतो तर इलेक्ट्रिक करंट साहजिकच आहे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स जास्त आहे इलेक्ट्रॉन्स या भागातून या भागाकडे वाहतात इलेक्ट्रॉन्स या भागातून या भागाकडे वाहतात त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये काय निर्माण होत असतो इलेक्ट्रिक करंट.
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सांगितलंय काय, तर फ्लो हा जो आहे म्हणजे जे काही असणार या प्रकारातील असणारा हा जो काही पॉझिटिव्ह चार्ज जो असतो, तर तो पॉझिटिव्ह एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणामध्ये जाऊ शकत नाही, आणि म्हणूनसाठी या प्रकारातील असणारा फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज डज नॉट टू बी ऍक्च्युली द एक्सप्रेस ऍक्च्युली इलेक्ट्रॉन्स बिकम्स टू बी फ्लोज फ्रॉम दॅट ऑफ द लोअर लेवल टू दॅट ऑफ द हायर लेवल इज देअर अँड टिल टू दॅट ऑफ द बोथ हॅव्हिंग टू दॅट ऑफ द सेम टाईप ऑफ द लेवल इज देअर, ते कुठपर्यंत त्या ठिकाणामध्ये वाहत असतात, या प्रकारातील असणाऱ्या जोपर्यंत दोघांची लेवल या प्रकारातील असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये जोपर्यंत सेम होत नाही तोपर्यंत या प्रकारातील असणारे इलेक्ट्रॉन एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणामध्ये वाहत असतात. वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द, बरं का, यावरून वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड. Field to take a positive charge, to take a positive charge from a point of low level to a point of point of higher level. नीट बघा तर मी तुम्हाला आता काय सांगितलं, तर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जात आहेत, तर या प्रकारातील असणाऱ्या भागाकडे म्हणजे पॉझिटिव्हकडे जात आहेत. आता वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे येत आहेत, म्हणून मग हे फील्ड कसं झालं, इलेक्ट्रिक फील्ड झालं. ओके, टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम, टू टेक या ठिकाणातून पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणातून या भागाकडे घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ऑफ लो लेवल, फ्रॉम अ पॉईंट ऑफ लो लेवल म्हणजे आता या ठिकाणामध्ये लो लेवल, फ्रॉम अ पॉईंट ऑफ लो लेवल टू द टू अ पॉईंट ऑफ हायर लेवल, म्हणजे आता या ठिकाणातून जे काही असणार ही जी काही हायर लेवल जे आहे, तर या हायर लेवलकडून या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणारा लो लेवलकडे या प्रकारातील असणारा हा पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द त्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं जात असतं, दिस इज कॉल्ड ॲज द ॲक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स. बरं का, नीट लक्षात घ्या, समजून घ्या मी. वर्क हॅज टू बी डन जेव्हा त्या ठिकाणामध्ये या पॉझिटिव्ह चार्जला या प्रकारातील असणाऱ्या त्याच्या लो लेवलकडून त्या ठिकाणामध्ये कोणाकडे न्यायचं आहे, तर या प्रकारातील असणाऱ्या हायरकडे. ॲक्च्युअल हायर पोटेन्शियल हे आहे, पण ॲक्च्युली याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतोय, तर हायर पोटेन्शियल असं म्हणतोय. माझा या प्रकारातील असणारा हायर पोटेन्शियल कडून या ठिकाणामध्ये लोअर पोटेन्शियल कडे आपल्याला द्यायचं आहे, आणि त्याच दरम्यान या पॉझिटिव्ह चार्जला मी काय या पॉझिटिव्ह चार्जला या भागाकडे नेण्यासाठी जे काही वर्कडन त्या ठिकाणामध्ये घडून आणलं जात असतं, इट इज कॉल्ड ऍज दॅट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. मग अशा प्रकारातील असणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्सला त्या ठिकाणामध्ये आपण सेलच्या माध्यमातून त्या ठिकाणामध्ये आपण सांगू शकतो, आणि या प्रकारातील असणारा हे सेल्स जे प्रकारातील असणार माध्यम जे आहे ते म्हणजे आपल्याला हे बघायचं की पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. आता या प्रकारातील असणार हे जे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ऑफ अ सेल म्हणजे जो आपण विद्युत घट वापरतो, तर त्याच्यामध्ये या प्रकारातील असणाऱ्या सेलचा हा पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणामध्ये विचारत घ्यायचा. द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ अ सेल इट इज नोन ॲज दॅट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. द अमाऊंट ऑफ वर्क डन, to carry a unique positive charge, from higher level to lower level.
आता नीट लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारातील असणार, सिंपल अशा प्रकारातील असणार सेल आहे ना, आणि या प्रकारातील असणार सेलच्या आतमध्ये एक प्रकारातील असणार एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह अशा प्रकारचे टर्मिनल असतात. हा साधा अशा प्रकारातील असणारा विद्युत घट आहे. आणि या साध्या विद्युत घटामध्ये आपण एव्हरेडी एव्हरेडीचा सेल आपण पाहतो, मग त्याच्यावरती सुद्धा दोन अशा प्रकारातील असणारे टर्मिनल असतात. एका बाजूकडे पॉझिटिव्ह असतो तर दुसऱ्या बाजूकडे निगेटिव्ह असतो. हे नेमकं असं का होत असतं? तर याचं कारण म्हणजे देर इज द प्रेझन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इनसाइड टू इट. तर याच्या आतमध्ये हे प्रकारातील असणारे केमिकल रिॲक्शन्स घडून येतात आणि त्या केमिकल रिॲक्शन्समुळे या भागावरती त्या ठिकाणामध्ये कोणत्या प्रकारचा चार्ज क्रिएट होतो तो निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि या भागावरती कोणत्या प्रकारचा चार्ज क्रिएट होत असतो तर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होत असतो. मग आता नीट बघा, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल, म्हणजे आता हायर लेवल कडून लोअर लेवल कडे, परंतु ऍक्च्युअली काय कुठून काय वाहत आहे तर नीट बघा, निगेटिव्ह कडून म्हणजे लोअर लेवल कडून हायर लेवल कडे जात असतं. नीट लक्षात ठेवायचं, हे आपल्या फक्त मनात ठेवायचं, लोअर लेवल कडून पॉझिटिव्ह कडे, परंतु ऍक्च्युअली त्या ठिकाणामध्ये आपल्याला डेफिनेशन काय सांगितली जाते, दॅट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, युनिट पॉझिटिव्ह चार्जला त्या ठिकाणामध्ये फ्रॉम अ हायर लेवल टू द लोअर लेवल अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड इज देअर, ओके, इट इज टू बी नोन एज दॅट ऑफ द वर्क डन. मग आता या प्रकारातील असतात त्या प्रकारच्या भागाला त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं जातं, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स बिकम गेटिंग टू बी, तर या प्रकारातील असणारा हा जो काही पोटेन्शियल डिफरन्स असतो, तर हा पोटेन्शियल डिफरन्स विच बिकम्स गेटिंग टू बी मॅथमॅटिकली डिस्क्राइब, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू इट इज टू बी नथिंग बट वर्क डन बाय अ पॉझिटिव्ह चार्ज डिवाइडेड बाय टू टेक नंबर ऑफ टोटल चार्ज ट्रान्समिटेड, दॅट इज टू बी नोन एज द टोटल चार्ज ट्रान्सफर. आता या ठिकाणामध्ये वर्कडन म्हणजे काय डब्ल्यू आणि टोटल चार्ज म्हणजे काय, दॅट इज टू बी नथिंग बट क्यू. चार्ज बिकम्स टू बी रिप्रेझेंटेड बाय दॅट ऑफ द लेटर क्यू इज दॅट पोटेन्शियल डिफरन्स बिकम गेटिंग टू बी डिफरंट become getting to be denoted by that of the letter v is there, v is equal to w upon q. ya prakarat asnare